आज आपण बघणार आहोत अपूर्णांकाच्या खालील प्रकारांशी संबंधित गैरसमज गैरसमज एक मोना आणि रीना अपूर्णांकांचा गृहपाठ करत आहेत त्यांना सातछेदी चारला मिश्र अपूर्णांकात बदलायचे आहे सातछेदी चार चा मिश्र अपूर्णांक मोनाने तीन एक छेदी चार आणि रीनाने एक तीन छेदी चार असा लिहिला तर तुम्ही सांगू शकता का अचूक मिश्र अपूर्णांक कोणी लिहिला बऱ्याचदा विषम अपूर्णांकाला म्हणजे इम्प्रॉपर फ्रॅक्शनला मिश्र अपूर्णांकात म्हणजे मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये बदलताना भागाकार आणि बाकीला अपूर्णांकात नीट लिहिले जात नाही जसे सात छेदी चारसाठी सात भागिले चार, साथ चार लिहिले जाते ज्यामुळे एक हा भागाकार आणि तीन बाकी प्राप्त केली जाऊ शकते मात्र मिश्र अपूर्णांक लिहिताना पूर्णाच्या जागी बाकी लिहिली जाते आणि अंशाच्या स्थानी भागाकार लिहिला जातो यामुळे असे चुकीचे उत्तर मिळते म्हणजे मोनाचे उत्तर चूक आहे योग्य समज असा आहे की भागाकाराला पूर्णाच्या स्थानी लिहिले जाते आणि बाकीला अंशाच्या स्थानी यानुसार बरोबर मिश्र अपूर्णांक आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे बरोबर उत्तर आहे गैरसमज दोन एका काठीचे सात समान भाग केल्यास प्रत्येक भागाची लांबी इंच येते या लांबीचा विषम अपूर्णांकातील बदल काय असेल मिश्र अपूर्णांकाला विषम अपूर्णांकात बदलताना बऱ्याचदा पूर्णाला अंशासोबत गुणून आलेले उत्तर अंशाच्या स्थानी लिहिले जाते यामुळे सहा छेदी सात असे चुकीचे उत्तर मिळते योग्य समज असा आहे की कुठल्याही मिश्र अपूर्णांकाला विषम अपूर्णांकात बदलायचे असेल तर आधी आपल्याला पूर्ण संख्येला भाजकाने गुणून अंशात मिळवावे लागेल जसे येथे दोनला ला ने गुणून तीन मध्ये मिळवू त्यामुळे सतरा असे उत्तर मिळेल आणि मग उत्तराच्या खाली भाजक सात ठेवल्यास विषम अपूर्णांक इंच असे उत्तर मिळेल म्हणजे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बऱ्याचदा विषम अपूर्णांक प्राप्त करण्यासाठी पूर्ण संख्या आणि अंशस्थानी लिहिलेल्या संख्येला एकाच स्थानी ठेवले जाते यामुळे देखील पर्याय क्रमांक तीन म्हणजे हे चुकीचे उत्तर येते गैरसमज समीरने कागदाचे बनवलेले तीन वर्तुळ घेतले आणि प्रत्येकाचे आठ भाग केले जर समीरने यातून अकरा भाग घेतले तर त्याने घेतलेल्या भागांचा अपूर्णांक काय असेल जसे की समीर कागदाने बनलेल्या प्रत्येक वर्तुळाचे आठ भाग करतो त्यामुळे बऱ्याचदा असा गैरसमज होतो की एकूण भागांची संख्या चोवीस आहे आणि जसे की एकूण भागांची संख्या भाजकाच्या स्थानी लिहिली जाते त्यामुळे अपूर्णांकाचा भाजक चोवीस असेल अशा प्रकारे घेतलेले भाग आहेत अकरा जी अंशाच्या स्थानी लिहिली जाईल अशा तऱ्हेने दिल्या गेलेल्या विधानासाठी हा अपूर्णांक लिहिला जाईल मात्र हा एक गैरसमज आहे येथे भाजकाचा अर्थ समजण्यात चूक झालेली आहे पूर्णाचे जेवढे समान भाग केले जातात ती संख्या भाजकं असते जसे की येथे एका वर्तुळाचे आठ समान भाग केले गेलेले आहेत त्यामुळे येथे भाजक हा आठ असेल समीरने कागदाच्या एका वर्तुळाला समान आठ भागात विभाजित केले आहे त्यामुळे आपण हे म्हणू शकतो की येथे एक पूर्ण आठ भागांनी बनतो कागदाच्या वृत्ताला विभाजित करून त्यातून समीरने अकरा भाग घेतले ह्यातल्या आठ भागांना एकत्र करून आपण पूर्ण बनवू शकतो आता उरले तीन भाग तर तुम्ही सांगू शकता का हा पूर्णाचा कोणता भाग आहे हा पूर्णाचा भाग आहे अशा तऱ्हेने एक पूर्ण आणि पूर्णाचा भाग एकत्र एक लिहून हा अपूर्णांक असा व्यक्त केला जातो म्हणजे पर्याय दोन हा योग्य पर्याय आहे हा एक मिश्र अपूर्णांक आहे चला याला विषम अपूर्णांकात दाखवू कोणत्याही मिश्र अपूर्णांकाला विषम अपूर्णांकात व्यक्त करायचे असल्यास आधी पूर्ण संख्येला भाजकाने गुणून अंशात मिळवावे लागेल जसे येथे ला आठने गुणून त्या तीन मिळवावे लागतील त्यामुळे अकरा असे उत्तर मिळेल आणि मग उत्तराच्या खाली आठ हा भाजक ठेवल्यास विषम अपूर्णांक संख्या प्राप्त होईल अशा प्रकारे आता तुम्हाला लक्षात आले असेलच की अपूर्णांकाच्या रूपात व्यक्त करण्यासाठी भाजकाच्या जागी कुठल्याही एका पूर्णाच्या सर्व समान भागांची संख्या लिहिली जाते आणि अंशाच्या जागी घेतलेल्या भागांची संख्या लिहिली जाते म्हणजे पर्याय क्रमांक तीन सुद्धा बरोबर आहे जसे की दुसरा आणि तिसरा दोन्ही पर्याय बरोबर आहेत त्यामुळे आपण उत्तर देऊ पर्याय क्रमांक चार अशा प्रकारे आज आपण पाहिले अपूर्णांकाच्या खालील प्रकारांशी संबंधित गैरसमज